महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मूर्तिजापूर तालुक्यातील दाताळा येथील सुनील मुकुटराव देशमुख नामक शेतकऱ्याने आपल्या परिवारासह शासनाने उभ्या पिकाचे केलेल्या नुकसानीचे भरपाई ही मिळावी व शासनाने हडपलेली शेती आम्हाला वापस मिळवण्यासाठी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला। दाताळा येथे सुनील मुकुटराव देशमुख यांची 43 एकर वडिलोपार्जी शेती आहे। सदर शेती ही 1951 रोजी त्यांच्या वडिलांच्या आजोबांनी लक्ष्मीबाई देशमुख महिलांचा धर्मार्थ दवाखाना या संस्थेस दानपत्र करून दिली। मात्र याच संस्थेची सुनील देशमुख यांनी माहिती काढली असता चॅरिटेबल कमिशनर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या नावाची कुठलीही संस्था नसल्याचे माहिती प्राप्त झाली। गेल्या 15 ते 16 देशमुख हे स्वतः शेती करीत आहे। या शेतीचा व आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीबाबत न्याय मागण्याकरता जिल्हा न्यायालय अकोला व उच्च न्यायालय मुंबईच्या नागपूर खंडपीठात केस सुरू असतानाही या शेतकऱ्यास कुठलीही पूर्वसूचना न देता शासनाने या शेतकऱ्याच्या 25 एकर शेतीतील उभ्या पिकावर नांगर फिरवून दिवाळा काढला आहे। एकीकडे भारत हा कृषीप्रधान देश समजला जातो तर याच भारतात शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून शेतकऱ्यास एक प्रकारे आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जात असल्यानं या प्रकरणावरून तरी दिसत आहे। आता या आंदोलनाची मुख्यमंत्री अथवा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय दखल घेतील व या शेतकऱ्यास न्याय मिळवून देतील याकडे सर्वांचं लक्ष लागेल। कारण काय नेमकं? शासनाने माझी 25 एकरची तूर मोडून टाकलेली आहे आणि आम्ही पूर्ण रस्त्यावर आलेलो आहे या दिवसात। नेमकं तूर मोडण्यामागचं कारण काय शासन? ही शेती आमची वडलोबारजीच शेती आहे। ही लक्ष्मीबाई देशमुख स्त्रियांचा दवाखाना आणि लहान मुलांचा दवाखाना याला 1951 दान दिली होती तर आमच्या घरात कोणाला न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रवी खिराडे मूर्तिजापूर।